शिवकालीन वाघनखं आता साताऱ्यात आणण्यात आलेली आहे आणि आजपासून हे प्रदर्शन सुरू होणार आहे. साताऱ्यात आज शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील. आणखी माहिती याबद्दल घेऊयात. आपले प्रतिनिधी संतोष नलावडे आता आपल्या सोबत आहेत. संतोष, या कार्यक्रमाचं एकंदरीत स्वरूप कसं असणार आहे आणि तयारी कुठपर्यंत आली आहे? नक्कीच सौरव, या ठिकाणी शिवशाही या ठिकाणी जो वाघनखांचा जो आज शाही सोहळा जो आहे तो आज साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणजे संग्रहालयाच्या परिसरात पार पडणार आहे. मोठी जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी आता करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सातारा शहरातच वेगवेगळ्या ठिकाणी फलक असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. एकूणच सांगायचं झालं तर 12 वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे. यासाठी खास करून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मंत्री महोदय या ठिकाणी आमदार खासदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये खास करून पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येकाला बघता येतील. धन्यवाद या माहितीबद्दल. सांगाल काय पहिली भावना आहे की वाघनखं आपण इतिहासात ऐकलेलं आहे, वाघनखं कशी असतात ही फोटोमध्ये पाहिले आहेत, परंतु प्रत्यक्षात जी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आता साताऱ्यात आली आहेत ती तुम्हाला पाहता येणार आहेत, काय नेमके भावना आहेत? नक्कीच या ठिकाणी पूर्ण आनंदाचं वातावरण आहे. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर अनेक राजकारण्यांनी आक्षेप सुद्धा घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला, एक सातारकर म्हणून त्याची तुम्हाला कुठेतरी खंत वाटते का? काय त्यांच्या आक्षेपावरती तुमचं काय मत आहे? खंत नाही, या जे आक्षेप ज्यांनी घेतला त्यांच्या बुद्धीची कीव येते की त्यांना मला एक कळत नाही, वाघनखे जे आहेत त्याच्यावरच त्यांनी आक्षेप कसा घेतला? बरं आक्षेप गेला काय, हे काय 300 वर्षापूर्वी घ्यायचं वय किती, त्यांचा काय अभ्यास आहे, कोण येते, त्यांचं काय हे काय इतिहासकार आहेत का? तुम्हाला पहिला मान साताऱ्याला मिळालेला आहे वाघनखं पाहण्याचा, काय? खरं तर सर्वात प्रथम प्रशासनाचं आम्ही सातारकरांच्या वतीनं राज्य शासनाचं खरं तर मनापासून धन्यवाद देतो. सातारकर म्हणून खरं तर आम्हाला खूप अभिमान वाटतोय. काय भावना काय आहेत? काय भावना, आज आमचं 19 तारखेला आज महाराजांची पूजा असते आमच्या मंडळातर्फे, तर आज आम्हाला खूप आनंद होत आहे की या दिवशी आज आम्हाला हा मान